समीरा, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शब्द या आपल्या यूट्यूब चॅनलवर। सणासुदीचे दिवस आलेले आहेत, नवरात्र अगदी येऊन ठेपलंय। मागच्या वर्षी पॅन्डेमिकमुळे आपल्याला म्हणावं तसं कुठलेच सण साजरे नाही करता आले, बरोबर ना? पण या वर्षी थोडी तरी आपल्याला आशा आहे की आपण हे सण आपल्या मनाप्रमाणे, फार मोठ्या प्रमाणात नाही पण छोट्याशा प्रमाणात तरी आपण साजरे करू शकतो। मग नवरात्रीला आपण दांडिया खेळू शकतो, नाही का? मग ते आपल्या फ्रेंड सर्कल बरोबर असू दे किंवा सोसायटीमध्ये असू दे, पण त्यासाठी तयार कसं व्हायचं हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्याच बायकांना पडलेला असतो। तर त्या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे, आणि त्यातून ऑफिसेस सुद्धा सुरू झाली। तर मग ऑफिसवरून घरी आल्यानंतर घरचं काम करून आपण गेटअप कसा करायचा, किंवा क्विक लगेच तयार स्वतःला कसं करायचं, काय मेकअप असायला हवा, आणि आहे त्या अटायरमध्ये काय चेंजेस करू शकतो, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। हाय हाय नेहा। सो ही आपली मेकअप आर्टिस्ट आहे नेहा। नेहा, आज तू आहे त्या अटायरमध्ये, किंवा आपण ऑफिसमधून जनरल आल्यानंतर पटकन जर नवरात्रीला दांडिया खेळायला जायचं असेल तर तू त्यासाठी काय मेकअप दाखवणार आहेस किंवा काय सजेस्ट करशील? आज आता मी समजा टी शर्ट आणि जीन्स वर आहे, तर दुपट्टा आणि ऍक्सेसरीज घालून पटकन रेडी कसं होता येईल आणि पटकन आपण दांडिया ह्याला कसं जाऊ शकतो हे आपण बघूया। चालेल, ही खूप छान थीम आहे, कारण नवरात्रीसाठी प्रत्येकाकडेच आपल्याला आता गरब्याचा ड्रेस असतो असंही नाही, आणि आजकाल रेंटवर घेणं हे सुद्धा थोडं रिस्की वाटतं। तर आहे त्या अटायरमध्ये नक्कीच आपण कसं रेडी व्हायचं ते बघूया। नेहा, तर तू आता दाखवतेस आपल्याला की आपण नवरात्रीसाठी कसं तयार व्हायचं, राईट? येस। पण आता हिचे तर हेअर एवढे शॉर्ट आहेत, तर मग त्यासाठी आपण काय करू शकतो? एक तर दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, आपण एक्सटेन्शन्स लावू शकतो अगदी तुम्हाला लेंथ वाढवायची असेल तर, नाही तर आता तिचे शॉर्ट आहेत पण आपण आयर्न करून थोडीशी लेंथ वाढेल आणि तिचे जे फ्रीज आहे ती फ्रीज पण निघून जाईल, आणि आपण तिला हेड ऍक्सेसरीज काहीतरी लावली तर ती गुड टू गो फॉर दांडिया। ओके, सो ही खूप छान महत्वाची टिप आहे की शॉर्ट हेअर असतील तर आपण हेअर एक्सटेन्शन लावू शकतो, पण जनरली आपल्याकडे हेअर एक्सटेन्शन सगळेच जण ठेवतात असं नाही, तर त्यासाठी आता नेहा काय करते ट्रिक ते आपण बघूया। तर आपल्याकडे हे दोन ऑप्शन्स आहेत दुपट्ट्याचे, एक बांधणी आणि एक आहे फुलकारी। तर तुम्हाला सिंपल हवा असेल तर यू कॅन गो विथ बांधणी, आणि फुलकारीने छान आज लुक वाटेल तिला। एक तर ब्लॅक तिने टी शर्ट घातलाय, ब्लॅक पॅन्ट आहे म्हटल्यावर फुलकारीने खूपच छान लुक आपण तिला हेवी वाटेल आणि एकदम मिनिमल टाइम मध्ये। आणि जरी आपल्याकडे कोणाकडे फुलकारी नसेल किंवा बांधणी नसेल तर आपण कुठली दुपट्टे घेतले तरी ते छान वाटतात। तुम्हाला अगदी लॉन वर तुम्ही जाणार असेल, ब्लिंकी हवं असेल तर ब्लिंकी शायनी अशा ओढण्या असतात त्या पण छान वाटतात। आपण लावूया आता, मी ट्रिपिंग तुला दाखवते। मी तेच खूप एक्सायटेड आहे की आपण नॉर्मल म्हणजे नेहमीचे ते घागरे वगैरे न करता या सिंपल अटायर मध्ये, म्हणजे जीन्स वर तू काय करणार आहे? कम्फर्ट महत्वाचा आहे की तुम्ही हे पडतंय का, हे दिसतंय का, हे बघणं हे करता तुम्ही कम्फर्टेबली नाचू शकता, आणि ते जीन्स वर म्हटल्यावर तर मग काय बघायलाच नाही, फक्त ओढणी आपण ड्रेप कशी करतो। मीच एक्सायटेड आहे काय नेमकं आज तू दाखव। चल बघूया, हे बघ, ही आता आपली नॉर्मल दुपट्टा आहे, त्याचा हाफ केलेला आहे, हा जो एंड आहे तो आपण ह्या हाफ जिथे होतोय दुसरा हाफ तिथे आणि हा एंड तिथेच, दोन्ही एंड तिथेच घ्यायचे आणि तिथे जस्ट पिन लावून टाकायचे। आपण थोडक्यात दुपट्ट्याचं जॅकेट बनवलं, ओके, जो की दुपट्टा आपल्याकडे घडीच होता, पुन्हा एकदा दाखवशील हे ओके, म्हणजे ह्याच्यात हात घातले श्रग, ओके, हा मेन मोठा जो दुपट्टा होता त्याच्या सेंटरला दोन्ही टोक टाय केली आणि इथे पिन लावली, ओके फाईन, आणि हे दोन स्लीव्ह झाले, ओके, जॅकेट रेडी। खूपच मस्त आयडिया आहे आणि ट्रेंडी। मी
आता है 24 hours मेबिलिनचं फाउंडेशन आहे ते तिला लावती आहे कारण की ऑफिसला मोस्टली फाउंडेशन एक कुठलं तरी कॅरी केलं असेल तेवढं तिला इनफ आहे कारण की आपण ऑफिसवरनं गरब्याला कसं जायचं तो पटकन लुक बघतो ठीक आहे. काय केलंय आता फाउंडेशन लावलं फाउंडेशन झालंय जस्ट आयब्रो भरून घेतल्यात शेपसाठी आणि तिला आयलिडला फक्त एक पीच शेड तिथे तुम्ही कुठली पण शेड लावली तरी चालू शकेल जस्ट एक डोळ्याला एक फ्रेम दिसते. तुमच्याकडची अगदी न्यूड आणि अशी लिपस्टिक असेल ती जरी तुम्ही लावली तरी डोळे छान फ्रेश दिसतील. जी तुम्ही लिपस्टिक लावणार आहात तीच जरी डोळ्याला लावली थोडीशी तर तो टिंट दिसेल आणि डोळे फ्रेश दिसतील लगेच. ओके आणि आता त्याला थोडा ड्रामा ऍड करायला नवरात्री आहे कलरफुल तर काहीतरी पाहिजे तर आपण एक कलरफुल आय पेन्सिल लावणार आहोत की तिचा लगेच डोळे पॉपअप होतील आणि एक गर्भाचा फील यायलाच लागेल ऑलरेडी. लावणं सुद्धा एक स्किलफुल असतं आणि मला हा एक प्रश्न आहे की हे कसं लावायचं लाइनर. आपण मगाशी जॅकेट केलं ते तिने घालून घेतलंय याला अजून आपण एक्सरसाइज करण्यासाठी हे असे दोन बेल्ट आहेत. ओके तर ते आपण लावून अजून छान स्टाइलिंग करू शकतो. तर यातला आता तुला कुठला आवडलाय? हा छान आहे. ओके हा ऍड करूया. आणि सपोज आपल्याकडे बेल्ट नसतील तर आपण अजून काय गोल्डन कलरची नाडी असेल गोल्डन कलरची काही फीत असेल नॉट गोल्डन तुमच्या आउटफिट मध्ये जी पॉम्पॉम जे लावू शकता कारण की नवरात्री म्हटल्यावर पॉम्पॉम तर येतच तर ते ऑप्शन आहे. आता हा ऍड करून आपण स्टाइलिंग करूया. इथे नीट ऍडजस्ट करून घ्यायचं ऍक्सेसरी तुम्हाला जी लेंथ हवी आहे ती ऍड करून हे झालं रेडी. हे जे दोन पॉकेट्स सारखं तयार झालंय त्याच्यामध्ये पण ती फोटोजसाठी स्टाईल काहीतरी करू शकते. तुला कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. एकदम परफेक्ट लुक आहे फॉर गरबा आणि ऑफिस मधून तुम्ही जस्ट एक ओढणी कॅरी करून पटकन रेडी होऊन जाऊ शकता. सो दिस इज परफेक्ट लुक फॉर दांडिया. आता सेम समीर याच स्टाइलिंग मध्ये आपण जीन्स आणि हे नसेल पॅन्ट नसेल आपण व्हाईट कुर्त्या बरोबर सेम स्टाइलिंग करू शकतो विथ पॅन्ट्स. ते पण खूप छान दिसतं कलरफुल ओढणी विथ व्हाईट कुर्ता ऑल टाइम फेवरेट कॉम्बिनेशन. म्हणजे फक्त आपल्याकडे एक कुर्ता लेगिंग्स पॅन्ट किंवा कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये फक्त आपल्याकडे हेवी ओढणी आणि हे आहे त्या ऍक्सेसरीज मध्ये घरातल्या आपल्या सगळ्या मेकअप किट सोबत आणि घरात असलेल्या ऍक्सेसरीज बरोबर हा आपल्याला ट्रेंडी लुक मिळेल दांडियाचा. असेच नवनवीन फेस्टिवलचे लुक बघण्यासाठी बघत रहा शब्दवरचे नवनवीन व्हिडिओज आणि शब्दला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा बघत रहा शब्द.